कसला क्यूट है. ही बागेतली माझ्या फुलं आणि फळं किंवा व्हेजिटेबल्स असं फील होतं ना की जशी आपली मुलंच आहेत, कारण त्यांना मी स्वतः आपण जेव्हा लावतो त्याच्या छोट्या छोट्या सीड्स आणि त्याचा ग्रोथ आपण स्वतः डोळ्यांनी बघतो, छोटी छोटी त्याची जेव्हा अंकुर फुटतात, त्याची छोटी छोटी पानं येतात आणि मग ते थोडे मोठे होतात, मग कळी येते आणि मग ते उमलतात, तर तो जो आनंद आहे ना जसा आपल्या एका पॅरेंट्सला आपल्या मुलांना एका आईला मुलांना बघून होतो तसा आनंद होतो मला यांना बघून. आणि मला वाटतं सर्व शेतकऱ्यांचा असंच असेल. नमस्कार मंडळी, इंडियन मॉम इन अमेरिका ह्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आशा करते की तुम्ही सर्वजण आनंदी असाल, मजेत असाल. चला तर मग आपल्या आजच्या व्लॉगला आपण सुरुवात करत आहोत आणि आपल्या आजच्या व्लॉगमध्ये आपण बघत आहोत आपल्या बागेतली फ्लावर हार्वेस्टिंग. तर मी आज फ्लावर हार्वेस्टिंग करते कारण आहे ना सीझन आता संपत आलेला आहे आणि फ्लावर्स पण वाढत आहेत. आता हे बघा, तिथे जी मी लास्ट टाईम तुम्हाला दाखवले होते तिथले बागेतले, तर ते आता वाळून गेले ऑलमोस्ट. तर मला हेच वाटलं की आपण काही जे टवटवीत फुलं आहेत ना त्यांना कट करून घेऊया आणि आपल्या घरामध्ये छानपैकी त्यांना सजवूया. तर आता आपण आपल्या बागेतली जी ही आता टवटवीत फुलं आहेत, हे माझे चायना रोजेस आहेत. ह्या चायना रोजेसमध्ये डिफरंट डिफरंट कलर्स आहेत, एक लाईट आहे, एक डार्क आहे, एक व्हाईट आहे, एक व्हाईट अँड पिंक असा अगदी तो तर माझा खूप आवडता कलर आहे. तर बघा हा, पण ते आता ड्राय होत चालले ते बघा. हा कलर हलकासा व्हाईट अँड पिंक मिक्स आहे हा कलर, पण तो आता सुकत चालला, त्यामुळे मला असं वाटलं की आपण आपले फ्लावर्स कट करून घेऊया आणि त्यांना खूप सुंदरपणे आपल्या घरामध्ये सजवूया. कारण आता थंडी थोडी सुरू झालेली आहे, थंड हवा पण सुरू झालेली आहे आणि हा सीझन ह्या फुलांमध्ये, ही फुलं त्या सीझनमध्ये अगदी ड्राय होऊन जातात. तर आपण थोडीशी फुलं आता काढून घेऊया. चला, त्यांना काटे असल्या कारणाने मला ही सीझर लागते, गार्डनिंग सीझर. अदरवाईज हाताने घेतले असते मी तोडून, पण त्याला काटे. आम्ही फ्रेश फ्रेश वाले बघू, अगदी टवटवीत जे आहेत ना आता राहिलेली, कारण हे ऑलमोस्ट अशी कोमेजच चालली. मला हे बघा, हे पण किती सुंदर आहे ना. कशी नख लागतात हा ने, अगदी मी ते ग्लोव्स घालायला पाहिजे होते. किती सुंदर आहेत ना, याला अगदी छान पैकी सजवता येईल. आणि आणखी मोठा थोडा दांडा घेतला असता, बट एनिवे याला कट करेल, याची थोडी ट्रिमिंग करावं लागेल. हे ना खूप लागता येत काटे मला लागले, त्यामुळे आता मी ना हे लावून घेते, ग्लोव्स घालून घेते, त्यामुळे मला हे लागणार नाही. हे स्ट्रॉंग आहेत त्यामुळे आपल्याला प्रोटेक्ट होतं फिंगर्स, नाहीतर खूपच आता आणखी कापायची आहेत ना गुलाबाची, तिथे भरपूर काटे आहेत. चला तर थोडासा हा डार्कवाला पण काढून घेते हा. हे बघा, ह्या पण आपला फुल खूप सुंदर आलेला आहे, याला एक घेते मी काढून. हे पण वाढत आलेले आहेत, खूपच छान सुगंध, मस्त अगदी वाढत आलेले आहेत, म्हणून म्हटलं जेवढे आहेत ना थोडेफार घेऊया काढून. पूर्ण सीझन मी फुलं नाही तोडली, मला इच्छा नाही होत तोडायची,
फार क्वचितच अगदी एक दोन असे घेत असते मी. पूर्ण सीझन मी मोस्टली फुलं कट नाही करत. मला आवडतात झाडांवरच फुलं, सुंदर दिसतात. पण क्वचित जर कधी काही घरामध्ये सजवायचं असेल तर एक दोन स्टेम ती लॉंग फुलांची घेत असते आणि थोडेफार. पण ह्यावेळेला थोडे जास्तच काढले मी, कारण खूपच आता सीझन संपत आला आहे ना, त्यामुळे. आता आपण हे लॅव्हेंडर आहे, हा लॅव्हेंडर पण थोडा काढून घेते मी. हे बघा, इथे हनी बी आहे, दिसते मधमाशी आपली. मधमाशी मध गोळा करत आहे. आणि हे बघा, अशी स्टेम्स थोडेसे मी काढून घेते लॅव्हेंडरचे. हा सुद्धा लॅव्हेंडरच आहे. हा आणि हा, याला थोडा फुलं आहेत ना पर्पल, म्हणून मी याची घेते थोडी. ही आहे ना, इथे माझ्या बागेमध्ये जे मी श्रब लावलेले हे ऑगस्ट लिली आहे. याचं पण खूप सुंदर फ्लावर्स येतात. आता याचे कळ्या आलेल्या आहेत, आणि आधी ज्या आल्या होत्या त्या गेल्या, पण आणखी येत आहेत ह्या कळ्या. हे पण उमलल्यावर मी तुम्हाला दाखवेल. आणि हा ईस्टर लिली आहे. ह्या ईस्टर लिलीमध्ये ते दोन तीन प्रकार आहेत. एक माझा हा लाईट पिंक आहे आणि लाईट येलो पण आहे आणि व्हाईटसुद्धा आहे. तीन आहेत, ते तिसरं पण आहे तिथे छोट. आणि हे फोलेक्स आहे. हे स्प्रिंगमध्ये खूप छान येतो. अगदी असा फुलांचा सडा पडलेला असतो, इतकं सुंदर दिसतं ना. हा स्प्रिंगमध्ये भरपूर येतो. आता हा गेला आहे, वाळून गेला. आता पुढल्या स्प्रिंगमध्ये मी दाखवेल तुम्हाला. आता आपण इथली पण, आमच्या आयलँडमधली पण काही फुलं आता तोडून घेऊया आपण. थोडेसे हे फ्लावर्स घेते मी. खूपच नाजूक नाजूक लागतात. याला आहे ना कॅलॉप्सिस म्हणतात, या प्लांटचं नाव आहे. आणि हा जो बाजूचा आहे हा बटरफ्लाय बुश आहे. आपण याचे पण थोडेसे कापून घेऊया थोड्या. इच्छावर आहे ना, भरपूर मधमाशा आल्या आहेत, त्या रागवतील माझ्यावर. म्हणतील तू काय आली आमचं, आम्हाला डिस्टर्ब. अगदी शांततेत बसलेले आहेत. किती सुंदर. मी जास्त नाही घेते, दोन तीन अजून घेते. हे असं त्या याच्या बुकेमध्ये खूप सुंदर दिसेल ना. अशाच यावर आहे ना बसलेले आहेत बरं का मधमाशाही. बघा हे बघा, अशांवर बसले, म्हणून सांभाळून घ्यावं लागतंय मला. आता ही फुलं अशी आहे ना, एका आठवड्यामध्येच वाळून जातील. सीझन आता यांचा दर स्प्रिंगला ना इतके सुंदर. आणि माझं एक चांगलं आहे की मी बागेमध्ये अशी फुलं लावलेली आहेत की एक दोन तीन फ्लावर जर कोमेजली त्याचा सीझन गेला की लगेच दुसरा फुलांचा सीझन येतो. म्हणजे 10-15 दिवसानंतर ना सतत माझं बाग हे फुलांनी फुललेलंच असतं. असं नाही की एकदाच फुलं आली आणि गेली, नाही, कंटिन्यू फुलं असतात बागेमध्ये. हे आता अशाच प्रकारचे जे व्हाईट आहेत तिथे आहेत का बघूया. जर व्हाईट असतील ना तर मी ते पण काढून घेते. नाही, हे पूर्ण वाळले. हे बघा, पूर्ण वाळले. आता मी ना हावाला एक रोज काढून घेते. हे बघा, हे पण वाळत आलेत. एक दिसतोय, कळ्या पण आलेल्या आहेत. आणि बघा मधमाशी, तुम्ही ते ही बघा, इथे मधमाशी बसलेली आहे. सगळीकडे मधमाशा बसलेल्या आहेत. हे बघा, इथे पण मधमाशी आहे, इथे पण मधमाशी आहे. हे बघा, तिथे वर पण मधमाशी आहे.
एकत्र बसलेले आहेत. किती सुंदर वाटतंय ना आपली स्वतःची बागेतली फुलं. मी हा एकच माझा हा फेवरेट कलरचा रोज राहिलेला आहे, घेते तो काढून. आणि आणखी येते एक कळी. क्यूटसा मस्त अगदी. निसर्ग बघा किती सुंदर. हलकी हलकीशी गार हवा आहे बट तरी छान वाटतंय. मस्त आहे वातावरण आणि ऊन पण आहे मध्ये मध्ये. आणि हे बघा हा आहे ना जिनिया प्लांट आहे, जिनिया फुलं आहेत ही. आणि माझ्याकडे हे दोन प्रकारचे मी लावलेत. हा रेड जिनिया आहे आणि एक तिथे पर्पल जिनिया पण आहे. आपण आता रेड कट करूया. याच्यात ऑरेंज पण येत आहे. थोडेसे लांब दांड्यांची हवी आहे ना मला. ऑरेंज पण घेते काढून. आणि हा एक हा पण ऑरेंज कलरचा जिनियाच आहे. पान पाकळ्या जास्त आता थोडे वाढत चालले. दोन ठीक आहे, थोडे रंगीबेरंगी. हा छोटा किती क्यूट दिसतोय. कसला क्यूट आहे. याला काढून घेते मी. कसला क्यूट आहे. ही बागेतली माझ्या फुलं आणि फळं किंवा व्हेजिटेबल्स असं फील होतं ना की जशी आपली मुलंच आहेत. कारण त्यांना मी स्वतः आपण जेव्हा लावतो त्याच्या छोट्या छोट्या सीड्स आणि त्याचा ग्रोथ आपण स्वतः डोळ्यांनी बघतो. छोटी छोटी त्याची जेव्हा अंकुर फुटतात, त्याची छोटी छोटी पानं येतात आणि मग ते थोडे मोठे होतात, मग कळी येते आणि मग ते उमलतात. तर तो जो आनंद आहे ना जसा आपल्या एका पॅरेंट्सला आपल्या मुलांना एका आईला मुलांना बघून होतो तसा आनंद होतो मला यांना बघून. आणि मला वाटतं सर्व शेतकऱ्यांचं असंच असेल. आता हा आपला पर्पल जिनिया आहे. पर्पल जिनिया काढून घेऊया आपण. सुंदर. ओ मधमाशा सगळीकडेच आहे बाबा. आणि आपल्याकडे एक आहे ना जास्वंदाचं पण फुल आलेलं आहे बघा. पर्पल कलरचं जास्वंद. थोडं आता थंडीने असं थोडा कोमेजलं आहे. मस्त अगदी छान आहे. चला आता ही जी आपण बागेतली फुलं तोडून आणलेली आहेत ना, आता यांना मी घरामध्ये अगदी छानपैकी सजवते. माझ्याकडे ही काही काचेचे भांडी आहेत ज्यामध्ये मी हे सजवत असते.
आणि यामध्ये ऑलरेडी आता हे मी वॉश करून यांना याच्यामध्ये पाणी टाकून घेऊन आलेली आहे. आता बघा आपण याच्यामध्ये हे टाकूया फुलं, वेगवेगळी फुलं वेगवेगळ्या साईजनुसार टाकूया. गुलाबाला आहे ना काटे असल्या कारणाने ॲक्च्युली माझ्या बोटामध्ये हे काटा लागला होता मला, आत्ताच काढला मी त्याला. याच्यामध्ये किती सुंदर दिसतंय, मागच्या ब्लॉगमध्ये आपण जे हे फुल तोडलं होतं ना त्याची ही इथल्या जी पाकळ्या होत्या त्या जरा ड्राय झाल्या होत्या तर मी त्यांना कट करून घेतले. आता याला व्यवस्थित आता यामध्ये लावून घेते आपण. मागच्या वेळेस पण लावलं होतं, यामध्येच खूप सुंदर दिसत होतं. आणि याला जोडीला एक हार ठेवते ऑरेंज. हे सेकंड पण तयार झालंय, आपण यामध्ये ठेवूया काही फुलं. जी पानं आहे ना आपण काढून घेऊया. मी जेव्हा मुंबईला होते, दादरला माझं ऑफिस होतं, तेव्हा मी जेव्हा स्टेशनकडून जायचे ना तर त्या फुल मार्केट करूनच जायचे मी. ते एवढी सुंदर सुंदर फुलं असायची ना, बघून खूपच छान वाटायचं. काही फुलं तर अक्षरशः पायाखाली पडलेली असायची, एवढी गर्दी असायची तिथे, पण खूपच सुंदर. खूप छान दिसतंय बघा, जिथूनही बघितलं ना तिथूनही सुंदर दिसतंय. किती सुंदर दिसतंय बघा. याला आपण टाकूया यामध्ये. किती सुंदर दिसतंय. बघा किती सुंदर दिसतंय. याच्यातले हे छोटे छोटे लॅव्हेंडर्स होते ना जे तोडले होते. आणखी आहेत ही फुलं, सुंदर झालं अगदी, खूप सुंदर. आता याला इथे टाकूया चिंटूला लॅव्हेंडर्स. थोडं पाणी घेते अजून. किती छान वाटतंय, म्हणजे मला आय डोंट नो तुम्हाला बघताना कसं वाटतंय बट मला लावताना खूपच सुंदर आणि खूपच छान वाटतंय, मस्त वाटतंय.
किंवा छोटी छोटी आपण जी येलो फ्लावर्स थोडे तोडले होते, जास्त नाही घेतले मी, थोडेसेच घेतले, त्यांना याच्यामध्ये सजवते. काय सुंदर शेप आहे बघा याचा, तुम्हाला दिसतोय का? पूर्णपणे हार्ट शेप आहे, खूप सुंदर आहे. शैलेशला देते मी आता हार्ट शेप. बघा आता हे आपण एवढे छान पैकी आता याच्यामध्ये मी भरलेली आहेत ही सगळी फुलं, आणि हे बघा किती सुंदर झालेलं आहे सगळं, एकदम मस्त. तर आता यांना मी ठेवते यांच्या जागेवर आणि मी तुम्हाला दाखवते आपण आता हे कुठे ठेवणार आहोत. चला मग आता ह्या दोन आपण आणखी ठेवूया इथे. चला तर मग आता तुम्हाला मी तुमच्यासोबत शेअर केलं की कशा प्रकारे आपण आज फ्लावर हार्वेस्टिंग केली आणि फ्लावर्सला मी फुलांना आपल्या घरामध्ये कशा प्रकारे सजवलं. तर तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा, जेणेकरून माझे पुढील सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघायला मिळतील. चला तर मग भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या, बाय.